बघा, अभ्यास करत असताना एक कॉमन प्रश्न पडत आहे मुलांना की बऱ्याच अशा फॅक्ट्स आहेत जी ज्या की फॅक्ट्स लक्षात राहत नाहीत. उदाहरणार्थ इतिहासाच्या सणावळ्या आपण घेतल्या, त्याचबरोबर राज्यशास्त्रामधील कलमं घेतली, अर्थशास्त्रामधल्या ज्या पंचवार्षिक योजना संदर्भातले काही फॅक्ट्स असतील तर ते लक्षात राहत नाही आहे. मग त्याच्यावरचं सोल्युशन काय आहे बघा, एक आयडिया करायची. तुमच्या जे लक्षात राहत नसेल तर त्यावेळेला तुमच्या शेजारी ज्यावेळेला तुम्ही वाचत असाल, बुक रीड करत असाल, तर एक छोटंसं पेज शेजारी घ्या आणि ज्यावेळेला तुमच्या लक्षात राहत नाही ना ते मुद्दे फक्त तिथं लिहून काढायचे. लिहून काढल्यानंतर काय करायचं, आता समजा तुम्ही इतिहास वाचत असाल आणि इतिहासाच्या सणाव्या लक्षात राहत नसेल तर ते लिहून काढायचे आणि त्याच्यापुढे एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये, म्हणजे मी म्हणेल की 1920 डॅश मारून असहकार आंदोलन, एवढंच लक्षात ठेवायचं. 1920 लोकमान्य टिळक यांचं निधन असेल, ऑगस्ट 1, 1920 रोजी. तर हे फॅक्ट्स एका कागदावरती लिहून काढायचे आणि ते फक्त काय करायचे, परीक्षेच्या अगोदर फक्त रिवाईज करायचे. आणि आणखी एक महत्त्वाचं, आज दिवसभर जे वाचले ना, दिवसभर वाचलेलं आहे त्याचे एक संध्याकाळनं अर्ध्या तासाची रिव्हिजन करायची. जे फॅक्ट्स लिहिलेले आहेत ना ते फक्त एक 4-5 मिनिटांमध्ये बघून टाकायच्या. असं जर तुम्ही 3-4 दिवस केलं, 3-4 दिवस केल्यानंतर डायरेक्टली पेपरच्या आदल्या दिवशी त्या फक्त फॅक्ट बॉक्स मी म्हणत आहे, तो फॅक्ट बॉक्स जो आहे तो एकदा फक्त डोळ्याच्या नजरेखालून घातला तर सिम्पलमध्ये ते लक्षात राहतच असं लक्षात ठेवा. तिथं कॉन्फिडन्स ठेवायचा की हे माझ्या लक्षात राहणार आहे, हे माझ्या लक्षातून जाणार नाही. आणि त्याच्यानंतर मग परीक्षेला गेल्यानंतर कुठंतरी ते बॅक ऑफ माइंडला, म्हणजे सबकॉन्शियस माइंड म्हणतो ना, तिथं ते स्टोअर झालेलं असतं. आणि जेव्हा पेपरला जातो तेव्हा पेपरचा त्याच्या संदर्भातला एखादा मुद्दा, त्याच्या संदर्भातला एखादा क्वेश्चन आपण वाचला तर आपल्याला क्लिक होतं की याचं उत्तर हे असू शकतं. एकदा ते प्रॅक्टिस कसं करायचं बघा, की त्याच्या संदर्भातला एखादा, आत्ता तुम्ही टेस्ट सिरीज वगैरे सोडवत असाल तर टेस्ट सिरीजमध्ये काय करायचं, थोडं सोडवण्याचा प्रयत्न करायचा की हा प्रश्न कुठं वाचला होता का, ही फॅक्ट्स कुठं बघितली होती का, किंवा कलम 49 कशा संदर्भात आहे असा प्रश्न आला तर तुम्ही लगेच क्लिक होणार, कारण ते तुम्ही शॉर्टमध्ये लिहून ठेवलेलं असतं. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, फॅक्ट ज्या लक्षात राहत नाही आहेत आणि खूप महत्त्वाच्या वाटतात त्या फक्त काय करायचं, एका पेजवरती लिहून काढा आणि त्या परत अगेन अँड अगेन 3-4 वेळा रिवाईज करा, ऑटोमॅटिक ते तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे, ओके.